नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस। महिनाभरानंतर रिया चक्रवर्तीची सुटका। एमपीएससीची परीक्षा घेतल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील, संभाजी राजेंचा इशारा। परीक्षांचं नवीन वेळापत्रक करणार उदय सामंत यांची माहिती। राज्यात 24 तासात 4 पोलिसांचा मृत्यू, 132 नवे कोरोना बाधित। मुंबई पोलिसांच्या बदनामीचा राग, भाजप कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न। मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी, कोरोना मृत्यूदरात घट। पालघर हत्याकांड, 18 पोलिसांवर कारवाई, ठाकरे सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती। पॅरेलवर गावी आलेल्या आरोपीला भोसकले, गेवरे तालुक्यातील घटना। फळपीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, पालकमंत्री धनंजय मुंडे। आणि बीड जिल्ह्यात आज 137 नवीन कोरोना बाधित। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं। गेवरे तालुक्यातील धोंडराई येथील प्रल्हाद पांढरे यांच्या खून प्रकरणी मागील 7 ते 8 वर्षापासून भगवान शिवाजी पांढरे हे पैठण येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे। मात्र कोरोना महामारीमुळे त्यांना 2 महिन्यापासून पॅरलवर सोडण्यात आले। याच दरम्यान मंगळवारी दुपारी या कैद्याची व ज्याच्या वडिलांचा खून केला त्याच्या मुलाची दुपारी समोरासमोर भेट होताच महादेव पांढरे यांनी खून का बदला खून ही भूमिका बाळगून भगवान पांढरे यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत भोसकले। या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी महादेव पांढरे यास अटक केली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। झुंजार नेता लाइव चॅनल साठी कैलास हातगुले, गेवराई। शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी विधेयक कायदा अंमलात आणला आहे। मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात या शेतकरी विधेयकावर स्थगिती आणली आणि त्याचाच निषेध म्हणून बीड भाजपच्या वतीनं जिल्हाधिकारी कचेरीवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। भाजपचे पदाधिकारी ट्रॅक्टर चालवित जिल्हाधिकारी कचेरी समोर आले। यावेळी स्थगिती आदेशाचे दहन करून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली। आज जे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे, बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यांचं जे विधेयक केंद्र सरकारने पास केलेलं आहे त्या ठिकाणी त्याला समर्थन म्हणून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। राज्यातलं जे आघाडी सरकार आहे या केंद्र सरकारच्या जो विधेयक पास झालेलं आहे ते राज्यामध्ये लागू करत नाही, म्हणून हे आंदोलन आम्ही भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी केलेलं आहे। अतिशय शेतकऱ्यावर अन्याय करणारा हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे, कारण की शेतकऱ्याला आता त्याचा स्वतःचा शेतीतला माल हा कुठल्याही खुल्या बाजारामध्ये विक्रीसाठी या ठिकाणी परमिशन केंद्र सरकारने दिलेली आहे, परंतु राज्य सरकार या विधेयकाला विरोध करतोय, म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं। गेवराई तालुक्यातील आहेरवाळगाव इथल्या ग्रामस्थांनी पानन रस्त्याच्या मागणीसाठी रस्त्यात साचलेल्या पाण्यापासून आंदोलन केले आहे। जोपर्यंत रस्त्याची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत पाण्यातून उठणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली। अनेक वर्षापासून मागणी करून देखील हा रस्ता होत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये नाना चव्हाण, विकास चव्हाण, कचरू येळापुरे, अशोक चव्हाण, अण्णा गव्हाणे, केशव येळापुरे, विष्णू चव्हाण, शहादेव जाधव, कैलास घोलप, विक्रम घोलप, पांडुरंग चव्हाण व ग्रामस्थ सहभागी होते। तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब, रस्ता आम्हाला यापुढे वस्ती रस्ता झालाच पाहिजे। आज इथं आहेरवाळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड येथील पूर्ण शेतकरी रस्त्याच्या प्रश्नासाठी एकत्र झालेला आहे। सर्वांना जाणे येण्यासाठी अशा पद्धतीत रोज पाण्यातून जाय, लहान मुलांना भरपूर असा त्रास होतोय।
त्यामुळे पूर्ण वर्षानुवर्ष जो स्वातंत्र्यापासूनचा जो प्रश्न रखडत पडलेला आहे त्या न्यायासाठी आज आम्ही इथं धरणे आंदोलन करून बसलेलो आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून एकही शेतकरी हलणार नाही. पाऊस येऊ कोणतीही बिकट परिस्थिती येऊ त्या शेवटला जल संबंधी घेण्यापासूनची आमची तयारी आहे. जोपर्यंत प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान व संशोधन परिषदेच्या पथकाने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये सिरो सर्वे केला आहे. यात जिल्ह्यातील 8 गाव व 2 शहरातील एकूण 443 नागरिकांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतले होते. यापैकी तब्बल 33 जणांचे नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजेच सरासरी 4% लोकांना बीड जिल्ह्यात कोरोना होऊन गेला असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. 10,000 कोरोना रुग्णांचा टप्पा पार करणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये सरासरी 7% जास्त कोरोनाचा प्रसार झाला असल्याने या सर्वेक्षणात पुढे आले आहे. ICMR ने जो राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सिरो सर्वे केला त्यापैकी बीड एक जिल्हा होता. ज्यामध्ये 443 लोकांचे सॅम्पल कलेक्ट केले होते त्यापैकी 33 लोकांमध्ये IgG अँटीबॉडीज सापडले. याचा अर्थ 7.4% लोकांमध्ये याविषयी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झालेली आहे आणि त्यांचं या व्हायरसला एक्सपोजर झालेलं आहे. परंतु लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मोठ्या प्रमाणावरती अजूनही COVID-19 धोका टळलेला नसून तो अजूनही तसाच आहे. लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मास्क वापरणे असेल, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं असेल किंवा सॅनिटायझरचा वापर करणे आणि अनावश्यक नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, घराबाहेर पडणं टाळणं ह्या गोष्टींचा अवलंब करणं आजही तितकंच लागू आहे. त्यामुळं शासनानं जी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतलेली आहे त्यामधल्या त्रिसूत्रीचा लोकांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात वापर करावा आणि या त्रिसूत्रीमधूनच COVID-19 धोका आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना टाळता येऊ शकतो. त्यासोबतच कोणतीही लक्षणं असल्यास, कोविड सदृश लक्षणं असल्यास त्वरित आपल्या नजीकच्या सरकारी दवाखान्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती देणं, त्वरित टेस्ट करणं आणि त्याच्या पुढचे उपचार करणं हे भविष्यातला संसर्ग कमी करण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अतिशय कामी येणार आहे. त्यामुळे लोकांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीमसुद्धा तितक्याच तत्परतेने यशस्वी करणं खूप आवश्यक. COVID-19 ह्या आजाराला घाबरण्याचं मुळीच कारण नाही. लाखो रुग्ण COVID-19 बरे होऊन आपलं दैनंदिन आयुष्य योग्यरित्या घालवत आहेत. त्यामुळं योग्य वेळेत उपचार होणं यासाठी खूप आवश्यक आहे. लोकांना सर्दी, ताप, खोकला यासारखे कोणतेही लक्षण आल्यास COVID-19 तपासणी करणं खूप आवश्यक आहे. आपण जर वेळेत याची तपासणी करून वेळेत उपचार घेतले तर भविष्यात जो काही धोका आपल्या जीवितास निर्माण होऊ शकतो तो टाळता येऊ शकतो. त्यामुळं अशी कोणतीही लक्षणं असल्यास ती आपल्या अंगावरती काढणं किंवा स्थानिक उपचार घेणं हे टाळावं आणि COVID-19 तपासणी करून पुढील उपचार पद्धती प्राप्त करून घेणं खूप आवश्यक आहे. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विषयक ऐतिहासिक विधेयक कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करण्यात यावी अशी प्रमुख मागणी आष्टी तालुक्यातील भाजप विविध सेल आघाडीचे पदाधिकारी यांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करीत आष्टीच्या नायब तहसीलदार शारदा दळवी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. यावेळी ॲडव्होकेट साहेबराव मस्के, माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्यातील आघाडी सरकारविरुद्ध घोषणा देण्यात आल्या तर मोदी साहेब आगे बढो, पंगजाबाई आगे बढो, भीमराव धोंडे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, ठाकरे सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकारने जो शेतकरी कायदा पास केलेला आहे, तीन कायदे पास केले, तिन्ही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. अशा स्वरूपाचे कायदे व्हावे याच्यासाठी शरद जोशी आयुष्यभर लढले. केंद्र सरकारने हा कायदा केला आहे. शेतकरी स्वतःचा माल कुठंही त्याच्या मनानुसार त्याच्या मतानुसार जिथं जास्त भाव मिळेल आणि भावापेक्षा जास्त जिथं जास्त भाव मिळेल तिथं विकू शकतो. हमीभावाचा कायदा अस्तित्वात राहून हमीभावाचा कायदा आहेच, परंतु शेतकऱ्याला पाहिजे त्या ठिकाणी मालसुद्धा एकता येणार आहे अशा प्रकारचा कायदा आहे.
राज्य शासनाने त्याला अडवलेलं आहे. राज्य शासन आपल्या राज्यात हा कायदा लागू करू इच्छित नाही, तर संपूर्ण भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे की हा कायदा राज्यात लागू व्हावा. आणि इथे शेतकरी कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून आरोग्य विभागाने पाठवलेल्या संशयितांपैकी 785 अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 137 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर उर्वरित 648 जण निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य विभागाला 785 संशयितांच्या व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले, यामध्ये 137 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्यामध्ये अंबेजोगाईचे 24, आष्टी 28, बीड 31, धारूर 6, गेवराई 8, केज 1, माजलगाव 9, परळी 2, पाटोदा 8, शिरूर 3 व वडवणी तालुक्यात 17 रुग्ण आढळून आले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नी ठाकरे सरकारनं फसवल्याचा आरोप खासदार संभाजीराजे यांनी केला आहे. राज्य सरकार हातात असणाऱ्या गोष्टी का करत नाही, मराठा समाजाला सरकारनं फसवले आहे. सारथी ही संस्था सरकारनं बुडीत काढली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारनं काय दिले, असे प्रश्न संभाजीराजे यांनी विचारले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊ देणार नाही, कारण ही परीक्षा झाली तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. सिद्धार्थ शिंदे नावाचा वाईचा मुलगा आहे, सध्या कोरोना बाधित आहे, तो कसा परीक्षा देणार, असाही प्रश्न खासदार संभाजीराजेंनी विचारला आहे. परीक्षेला बसणारी 2 लाख मुलं कोरोना बाधित झाली तर त्याला जबाबदार कोण, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे, मात्र तरी देखील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत दररोज भर पडत आहे. यामध्ये सामान्य नागरिकाबरोबरच कोरोना योद्ध्यांचा देखील समावेश यात असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील 24 तासांमध्ये आणखी 132 पोलीस कोरोनाबाधित आढळले असून 4 पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता 24,386 वर पोहोचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 2,536 जण तर कोरोनामुक्त झालेले 21,593 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 257 जणांचा समावेश आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि कोरोनाचा संसर्ग टाळा. नमस्कार.